राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्ह संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी 12 वाजता सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. 6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता दिलेली होती आणि या विरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून आता याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष याला स्थगिती द्यावी ही मागणी खरं तर या याचिकेत करण्यात आलेली आहे. आणि आजच्या या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. आज दुपारी 12 वाजता सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्ह संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे, सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, आज दुपारी 12 वाजता या संदर्भातली सुनावणी होणार आहे, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाला दिला होता, त्यामुळे चिन्ह देखील अजित पवार. आज या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान शरद पवार गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयावर याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्यावरती सुनावणी होणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असेल तोही आजच्या सुनावणी दरम्यान, तो म्हणजे ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार की उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार यावरती आज सुनावणी होणार आहे. त्यानंतर पुढील तारीख मिळेल आणि त्या दरम्यान याचा युक्तिवाद होईल. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये फक्त हे ठरवलं जाईल की ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार की उच्च न्यायालयात हे प्रकरण पाठवलं जाणार. त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस असणार आहे, कारण हे प्रकरण जर दिल्ली उच्च न्यायालयाकडे पाठवलं तर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार. पुन्हा हे प्रकरण कोणाच्याही विरोधात गेलं तर सर्वोच्च न्यायालयात येणार. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी आजचा दिवस हा महत्वाचा असणार आहे की हे प्रकरण सर्वात अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्ये ऐकलं जावं. नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय.